ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण सोनिया गांधी यांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचे संसदेत पडसाद. उत्तराखंडमधल्या 9 बंडखोर काँग्रेस आमदारांची याचिका आज नैनिताल उच्च न्यायालयाने फेटाळली. बंडखोर आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव. लाचखोरीच्या स्टिंग ऑपरेशन संबंधी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांची आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय कडून चौकशी. राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या उत्तराखंड राज्याच्या अर्थसंकल्पावर आज संसदेत चर्चा. केंद्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट प्रमाणेच राज्यांनाही स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेऊ देण्याच्या मागणीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत देशातील शहरांसोबत गावांचाही विकास होण्यास सुरुवात. कर्नाटकातल्या चंदगालू गाव आणि मध्य प्रदेशातील केकडी या गावाचा कायापालट. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेली अक्षय तृतीया विविध प्रांतात विविध परंपरांनी आज होत आहे साजरी. उज्जैन इथे सिंहस्थ कुंभमेळ्यात आज अक्षय तृतीयेनिमित्त शाही स्नानाची दुसरी पर्वणी. साधू महंतांसह लाखो भाविकांची मांडी आली. पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा. पीक पाणी उत्तम राहो आणि जीवनात सुख समृद्धी अक्षय नांदो यासाठी दिल्या शुभेच्छा. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केदारनाथ बद्रीनाथ तसंच चारधाम मंदिरं भाविकांसाठी झाली खुली. देशभरात अखाजी तीज युगादी आदी पारंपरिक उत्सव साजरे. पुढील सोमवारी तामिळनाडू आणि केरळमध्ये विधानसभेसाठी मतदान. प्रचाराला वेग. अमित शहा आणि सोनिया गांधींच्या आज प्रचारसभा. पानमळ्यांच्या संदर्भात संशोधन केंद्र स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. पारंपरिक व्यवसायाला देणार चालना. ग्रीसमध्ये संसदेने केले निवृत्तीवेतन विधेयक संमत. विरोधाला न जुमानता कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी उचललं कठोर पाऊल. कॅनडातल्या जंगलातला वणवा अद्यापही भडकलेलाच. मात्र येत्या काही दिवसात तापमान घसरल्यास आगीवर नियंत्रण मिळवण्याचा अधिकाऱ्यांना विश्वास.